आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सातवाडी येथे लोकवर्गणीतून बांधलेला दत्त मंदिराचा स्लॅबचा शुभारंभ पार पडला उत्साहात. निपाणी तालुक्यातील दत्तवाडी येथे नूतन बांधण्यात येत असलेल्या दत्त मंदिराचा स्लॅब शुभारंभ ज्येष्ठ नागरिक मुरारी कोळेकर यांच्या हस्ते पार पडला. संजय डूम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात लोकवर्गणीतून हे बांधकाम करण्यात येत आहे असे सांगितले. दत्तवाडी ग्रामस्थांनी एकरी 2500 रुपये वर्गणी दिली आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी 21,000, ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर 11,000, राजगुंडा पाटील यांनी चौकटीसाठी 1,25,000 रुपयांची देणगी दिली आहे. यासह अन्य नागरिकांनी भरघोस मदत केली आहे. मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरात लवकर दर्शनासाठी खुलं करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, आकाताई डोम, राजगोंडा पाटील, कुमार पाटील, विठ्ठल कोळेकर, रामचंद्र बिंद्रोळे, मानव जगताप, मधुकर पाटील, शिवाजी जाधव, अरुण चौगुले, विजय चौगुले, मल्लू डूम, पुंडलिक डूम, संभाजी पाटील, यशवंत पाटील, अर्जुन डूम, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी दत्तवाडीहून अनिल पाटील.